दक्षिण आफ्रिकेत आदळलेल्या ओमिक्रॉन व्हेरियंटची महाराष्ट्रात एंट्री झाली आहे. डोंबिवलीमध्ये दिनांक 24 नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन शहरामधून दुबई आणि दिल्ली मार्गे मुंबईत आलेल्या 33 वर्षीय तरुण ओमिक्रॉनचा हा व्हेरियंट सापडल्याने प्रयोगशाळा तपासणीतून सिद्ध झाली आहे. पीटीआयने याबाबत वृत्त दिला आहे की या नवीन विषाणू प्रकारचा राज्यातील हा पहिला रुग्ण आहे. देशातील चौथा ओमिक्रॉनचा रुग्ण आहे. याआधी कर्नाटकमध्ये 2, गुजरातमध्ये ओमिक्रॉन व्हेरियंटचा रुग्ण 1 आढळला होता. ओमिक्रॉनची लागण झालेला तरुण कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील रहिवासी आहे. धक्कादायक बाब म्हणजे या तरुणाची कोणतीही कोविड प्रतिबंध लस घेतलेली नाही. 24 नोव्हेंबर रोजी या प्रवाशाला सौम्य ताप आला होता. तथापि इतर कोणतेही लक्षणे आढळली नाहीत. सध्या या तरुणाला फक्त सौम्य लक्षणे आढळली आहेत. कल्याण डोंबिवली येथील कोविड सेंटरमध्ये त्याला दाखल करण्यात आलेले आहे.